भाजपा सरकाराच्या ह्या टर्माची 3 डिस्कॉलिफिकेशन पेटिशनां सभापती मुखार आयिल्लीं. तितूंतले पयले पेटिशना भितर नोटिसो इशू जाल्ल्या रिस्पोंडंटाक हे पयले पेटिशन आसले जे अमित पाटकरान अगेन्स्ट मायकल लोबो आनी दिगंबर कामत ते काँग्रेसीन आसतनाच घातलेले. ते टायमार जो इन्सिडंट जाल्लो की फाटल्या असेंब्ली सेशना वेळार मदीं बोवाळ जाल्लो की काँग्रेसींतले आमदार फुटोन भाजपांत येवपाक सोदता आनी तेन्ना ते रिजन धरून हें पेटिशन घातलेलें. आनी तितून भितर मुद्दे अशे मांडलेले की पार्टीचे मिटींगे भितर ते दोनी आमदार अटेंड जाले ना, मिटींग अटेंड केली ना, पार्टीचे अगेन्स्ट कितें स्टेटमेंट जाले, कितें स्टेटस दवरले गेले, असले मुद्द्याच्या आदाराचेर हे डिस्कॉलिफिकेशन पेटिशन घातलेलें. तितून भितर ही नोटीस रिस्पोंडंटांक केल्या आनी त्याची हियरींग हे 16 डिसेंबराक दनपारच्या 12 वरांचेर स्पिकराच्या चेंबरान जातले. आनीक 2 पेटिशनां उरता ती खरी एक्चुली डिफेक्शन जाल्या उपरांतची, म्हणजे सप्टेंबरान जे डिफेक्शन जाले 8 आमदार काँग्रेसींतले भाजपांत येयले अलोंग वीथ मायकल लोबो आनी दिगंबर कामत. तेजे उपरांत 1 म्हयन्याच्या काळांत गिरीश चोडणकर जे आदले काँग्रेसचे प्रेसिडेंट आहा तेणी पेटिशन डिस्कॉलिफिकेशन पेटिशन स्पिकरा मुखार घातलें. आनी एक इंडिविज्युअलान अशेंच ह्या 8 आमदाराचे अगेन डिस्कॉलिफिकेशन पेटिशन घातलेलें. तेजेर अजून काय नोटीस इश्यू जाले ना. जे आमी स्पीकर रमेश तळकरा कडेन जेन्ना इन्क्वायरी केली तेन्ना तेणी सांगलें की फुडले 10-12 दिसां भितर ह्या मॅटरान नोटीस इश्यू जातले आनी हियरिंगूय सुरवात जातले म्हणून सांगलां. मुखेल मुद्दो हितून म्हणजे जे काँग्रेसीचे आमदार फुटले तेन्ना काँग्रेस पार्टीचे म्हणून जे मेन पेटिशन येवपाक जाय आसले ते अजून स्पिकरा मुखार पावले ना. काँग्रेसीची सुत्रां सांगता ते प्रमाण तेंचो ड्राफ्ट पेटिशनाचो रेडी आनी येता ते 2-4 दिसां भितर ते केन्नाय पेटिशन घालपाक शकता अशें कळटा. सिनियर व्हिडियो जर्नलिस्ट ओमकार फळारी वांगडा लोकेश शिलकार प्रुडंटा खातीर.